शिवसेना नेते संजय राऊत बोलतात, आपण थेट जाऊयात। किंवा कोणत्याही विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खीळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं किंवा शिवसेनेनं कधीच पुढाकार घेतला नाही। पण कोकणामध्ये ज्या भागात हा प्रकल्प होतोय, तिकडली शेती, तिकडल्या फळबागा, तिकडला समुद्र, तिकडले मच्छीमार समाज यांचा विरोध त्या प्रकल्पाला आहे। कारण हा प्रकल्पामुळे त्यांच्या रोजीरोटी, त्यांच्या शेती, त्यांच्या फळबागा नष्ट होतील यासाठी त्यांचं एक मोठं आंदोलन तेव्हाही सुरू होतं आणि आजही ते आंदोलन नाणार भागामध्ये संपलेलं नाही। याचा अर्थ तो प्रकल्प होऊच नये असं नाही। कालच मला विदर्भातले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख येऊन भेटून गेले। आशिष देशमुख, रणजित बाबूंचे चिरंजीव, माजे आमदार, तरुण नेते, तर त्यांनी मला सांगितले की हा प्रकल्प विदर्भात नेता आला, आणता आला तर आम्ही स्वागत करू। किंबहुना समृद्धी महामार्ग जो होतो आहे नागपूर ते मुंबईपर्यंत, तर त्या समृद्धी महामार्गाच्या आसपास काही पाण्याच्या जागा आहेत, काही नद्या आहेत, काही जलप्रकल्प आहेत, तर तिथे हा प्रकल्प होऊ शकला तर त्याचा फायदा विदर्भाला आणि महाराष्ट्रालाही होईल, अशा प्रकारची भूमिका आशिष देशमुख यांनी माझ्याकडे मांडली। याचा अर्थ असा आहे की त्या प्रकल्पाला विरोध नाही आहे, विरोध लोकांचा आहे। तो त्यांच्या रोजीरोटी, त्यांच्या फळबागा, त्यांची शेती, त्यांचं नुकसान होऊ नये, मच्छीमार यासाठी आहे। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर प्रकल्पासंदर्भात दुसऱ्या जागेचा पर्याय सुचवला असेल तर तो त्याच भूमिकेतून सुचवला असेल, इतकंच मी तुम्हाला सांगतो। बाकी मला तांत्रिक बाबी त्यातल्या माहीत नाही, पण काल आशिष देशमुख इथे येऊन त्यांनी मला विदर्भासंदर्भात ही भूमिका माझ्याकडे मांडून गेले। आणि मला असं वाटतं त्यांनी ही भूमिका ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही मांडलेली आहे। आणि आशिष देशमुख यांचं असं म्हणणं आहे की हा प्रकल्प विदर्भात होऊ शकेल का, या संदर्भात राज्य सरकारने एखाद्या तज्ज्ञ समितीची नेमणूक करावी आणि हा प्रकल्प विदर्भात न्यावा, अशी त्यांची भूमिका आहे। पण हा विदर्भ कुठे झाला, हा प्रकल्प कुठे झाला, तरी महाराष्ट्रात झाला आणि लोकांचा विरोध नसेल तर त्याला आमचा राजकीय विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही। कोणाच्या? बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आम्ही नेहमीच या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे। शरद पवार या देशातले ज्येष्ठ नेते आहेत आणि आज जो विरोधी पक्षाची एकजूट जर आपल्याला करायची असेल, अनेक राज्याचे बिगर भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपा विरोधक यांना एकत्र आणायचं असेल तर नक्की शरद पवार हे काम करू शकतात, याच्याविषयी सगळ्यांच्या मनात खात्री असल्यामुळे या भूमिका सातत्यानं समोर येत आहेत आणि आम्ही तर ही भूमिका फार पूर्वीच मांडलेली आहे। ठीक आहे, धन्यवाद। शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकल्पासंदर्भातली भूमिका मांडली। आज रिफायनरी संदर्भात एक मोर्चा राजापूर परिसरात काढण्यात येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही प्रतिक्रिया आलेली आहे। जानेवारी महिन्यात याबाबतचं एक पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिलेलं आहे आणि या परिसरात 13,000 एकर जागा देऊ करण्याची तयारी दाखवलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया, विकास प्रकल्पांना सेनेनं कधीच खीळ घातली नाही, विरोधकांना एकत्र आणण्याचं काम पवार करू शकतात, असं सुद्धा त्यांनी एक राजकीय भाष्य केलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।